घनश्याम नगर येथे भरदिवसा बंद घर चोरट्यांनी फोडलं. 11.5 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही. शहर गुन्हे शाखा व राजापेठ डीबी पोलीस कामाला लागले असल्याचं झोन 1 चे उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितलं आहे. घनश्याम नगरमध्ये गेल्या महिन्यात 11.5 लाखांचा ऐवज चोरीला गेला. गेल्या 2 वर्षातील सर्वात मोठी चोरी म्हणून या घटनेची गणना झाली. श्वान पथकही येथे बोलवण्यात आलं, परंतु डीमार्टपर्यंत येऊन हा श्वान थांबला. भर दिवसा दुपारी झालेल्या या चोरी प्रकरणी पोलिसांच्या हाती काही लागलं का असं विचारलं असता झोन 1 चे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी शहर गुन्हे शाखा व राजापेठ डीबी स्क्वॉड कामाला लागली आहे, लवकरच यश मिळेल असं सांगितलं आहे. राजापेठ हद्दीमध्ये 2 आठवडे झालेले आहे घनश्याम नगरमध्ये भर दिवसा घरफोडी म्हणजे मोठ्या प्रमाणात लाखोंची चोरी झाली होती. तर अद्यापर्यंत काही सोगाव लागला का? त्यामध्ये माननीय पोलीस आयुक्तांच्या आयुक्तांच्या आदेशाने क्राईम ब्रँच लोकलचे पोलीस स्टेशनचे डीबी स्टाफ सर्व वर्कआउट करत आहे आणि ह्यामध्ये आपल्याला नक्कीच त्यामध्ये काहीतरी यश सध्या मिळेल.